2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मावियाची सरशी होईल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीचे 200 आमदार तर 36 खासदार निवडून येतील असा दावा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी संदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. पाहूया. आज जर महाराष्ट्रात इलेक्शन झालं आज तर महाविकास आघाडीला 190 ते 200 आमदार 288 पैकी निवडून येतील आणि 48 खासदारांपैकी 34 का 36 असा काहीतरी नंबर आहे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आपण पाहिलं, पण उद्धव ठाकरेंनी ताज्या वक्तव्यात सुद्धा असाच एक दावा केला. पाहूया. महाविकास आघाडीचे 200 आमदार येतील लोकसभा विधानसभा निवडणुकी संदर्भात सुप्रिया सुळेंचा दावा, तर उद्धव ठाकरे यांनी अशाच पद्धतीचं एक वक्तव्य केलं, त्यात 40 खासदार निवडून येतील असा दावा केला. फक्त एकच मुद्दा पूर्ण करतो की महाराष्ट्रातली जनता आता निवडणुकांची वाट बघते आणि हे सर्वे कोण करतं काय करतं, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही सर्वे होत होते, आताही होत आहेत. आता सुद्धा त्याने एक जो सर्वे आला त्याच्यामध्ये जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील. मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी जरा घाबरून वापरलेला आहे, कारण आपण जर का सगळे एकत्र राहिलो घट्ट राहिलो तर 40 कमीत कमी 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकण्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी 40, थोडेसे त्यांना आपण एक थोडे सोडायला काही हरकत नाही, पण त्या सुद्धा जनतेने सोडल्या तर नाहीतर काय सांगावं. जनता एकदा शेवटी लोकशाही म्हटल्यानंतर जनता ही सार्वभौम असते, पूर्णपणे त्यांचं त्रिफळाच उडवायचं ठरवलं तर 48